Hello friends, in our last video we heard different types of sounds. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध प्रकारचे आवाज ऐकत असतो. फॉर दॅट वी सी द एक्झाम्पल ऑफ टू गर्ल्स विस्परिंग विथ इच अदर. वन बॉय इज प्लेइंग अ फ्लूट. एक मुलगा बासरी वाजवताना आपण पाहिला. तर आता आपण ध्वनी कसा निर्माण होतो याविषयी जाणून घेऊया. हाऊ साऊंड्स आर प्रोड्युस्ड. तर त्यासाठी आपण हे एक रबर बँडचं उदाहरण घेऊया. हा रबर बँड कुठे वापरला जातो? बँकेमध्ये नोटांना बांधण्यासाठी. त्यानंतर घरात आपण कुठे या रबर बँडचा यूज करतो? तुमची आई केस घालण्यासाठी या रबर बँडचा उपयोग करत असेल. टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट. या रबर बँडला ताणून धरा अँड प्लग द स्ट्रेच रबर. वी हिअर वन टाईप ऑफ साऊंड. या रबर बँडच्या हालचालीशिवाय आपल्याला आणखी काय लक्षात आले? तर रबर बँड ज्या वेळेला आपण सोडून दिलं त्यावेळेला एक ध्वनी आपल्याला ऐकायला आला. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. स्प्रेड सम मस्टर्ड सीड्स ऑर सँड ऑन द डायफ्रॅम ऑफ द तबला. काही मोहरीचे दाणे अथवा थोडी वाळू तबल्याच्या पडद्यावर पसरा. नॉक द डायफ्रॅम लाईटली विथ अ फिंगर. तबल्याच्या पडद्यावर बोटाने हळूवार टिचकी मारा. आवाज होत असेपर्यंत आपल्याला काय दिसते? तसेच आवाज बंद झाल्यावर आपल्या काय लक्षात येते? तर तबल्याचा पडदा कंपन पावत असेल तोपर्यंत एक प्रकारचा ध्वनी आपल्याला ऐकू येतो. आणि ज्यावेळी तबल्याच्या पडद्याचे कंपन होणे थांबेल त्याच क्षणी ध्वनी ऐकू येणे देखील बंद झाल्याचे आपल्याला दिसून येईल. द व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स द साऊंड इज हर्ड. अँड व्हेन द व्हायब्रेशन स्टॉप्स द साऊंड ॲल्सो स्टॉप्स. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस्ड इज कॉल्ड द सोर्स ऑफ दॅट साऊंड. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे गरजेचे असते. वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबले की ध्वनी देखील बंद होतो. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनीचा स्रोत असे म्हणतात.